हाय फ्रेंड्स, पी एस पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे। तर मी आज शिरखुर्मा बनवणार आहे। तर साहित्य घेतलेलं आहे, 4 खारीक घेतलेले आहेत, 4 ओळ घेतलेली आहे, अक्रोड घेतले, मगज बी, पिस्ता, काजू बदाम घेतलेले आहेत, मनुके घेतलेले आहेत थोडेसे, 1 विलायची घेतलेली आहे, तर खोबरा आणि खसखस घेतलेली आहे, तर मी पूर्ण विलायची काढून पूर्णच साहित्य मी भिजवून घेणार आहे। संध्याकाळी भिजत ठेवणार आहे। तर मी शिरखुर्मा तयार करणार आहे। तर 1/2 लिटर दूध घेतलेलं आहे, त्याच्यात 1/2 वाटी साखर टाकून उकळून घ्यायचं आहे। तर मी भिजलेलं साहित्य मी काढून घेणार आहे, बाजूला बारीक काप करून घ्यायचे। तयार झालेले आहेत, कढई ठेवलेली आहे गॅसवर, तर थोडंसं तूप टाकून घेणार आहे। हे सर्व साहित्य मी तुपामध्ये भाजून घेणार आहे। खसखस टाकून घ्यायची त्याच्यातच, विलायची पावडर, शेवई टाकून घ्यायची, भाजून घ्यायचे सर्वच। तर आता मी दूध ओतून घेणार आहे त्याच्यामध्ये।